मुख्यमंत्री योजना दूत हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये योजना दूत भरती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर प्रथमच आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी कायम घेऊन येत असतो. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील घंटीला प्रेस करा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री योजना दूत 50,000 जागांवर भरती निघाली असून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक योजना दूत अशी निवड करण्यात येणार असून त्यासाठी सरकारने निधी मंजूर केला आहे. आता यासाठी ऑनलाईन फॉर्म देखील सुटलेले आहेत. मग या योजनेसाठीची पात्रता काय, कागदपत्रे कोणती, निवड कशी होणार, अर्ज कोण करू शकतं, ही सर्व माहिती आपण या अगोदर या चॅनलवर एक व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहायचा आहे आणि मगच ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. आता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते पाहूया. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये किंवा मोबाईलमधील कोणतंही एक इंटरनेट वेब ब्राउझर ओपन करायचा आहे. वेब ब्राउझर ओपन केल्यानंतर त्याच्या सर्च इंजिन बारमध्ये तुम्हाला महास्वयम असं टाईप करायचं आहे. महास्वयम टाईप केल्यानंतर पहिल्याच क्रमांकाची जी काही वेबसाईट सर्च केल्यानंतर तुम्हाला दिसेल त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता यानंतर अशा पद्धतीनं ह्या वेबसाईटचा इंटरफेस तुमच्या समोर दिसेल. आता मित्रांनो, तुम्ही जर प्रथमच या वेबसाईटवर आला असेल तर प्रथम इथं तुम्हाला नवीन नोंदणी इथं म्हणलेलं आहे बघा, नोंदणी. तर तुम्हाला इथं नोंदणी करावी लागेल. नोंदणी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल. आता इथं तुम्ही तुमच्या आधारानुसार माहिती भरू शकता अशा पद्धतीनं. आता मित्रांनो, इथं तुमचं जे काही आधारला जसं नाव आहे तसंच तुम्हाला टाकायचं आहे. जर समजा तुमच्या आधारला नाव तुमचं चुकलेलं असेल तर ते दुरुस्त करून तुम्हाला या ठिकाणी तुमचं जसं आधारला नाव आहे तसंच तुम्हाला टाकायचं आहे. आता इथं पहिल्यांदा पहिलं नाव विचारलंय, त्याच्यानंतर आडनाव विचारलेलं आहे, त्याच्यानंतर खाली तुम्हाला आय हॅव लास्ट नेम इन आधार कार्ड. आता इथं जो काही बॉक्स दिसतो त्या बॉक्सवर तुम्हाला टिक मार्क करायचा आहे. त्याच्यानंतर मिडल नेम तुम्हाला टाकायचा आहे. मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव. त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे, जसे की दिवस, महिना आणि वर्ष, आणि खाली दिसत असलेला बॉक्स. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं लिंग निवडायचं आहे. लिंग निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली दिसत असलेला कॅप्चा, आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट. अशा पद्धतीनं ही सर्व याच्यानंतर पुढील जी काही माहिती विचारली आहे ती माहिती भरून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. आता मित्रांनो, रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीवर एक युजर आयडी आणि पासवर्ड तयार करण्यात म्हणजे पाठवला जाईल. आता तुमचा युजर आयडी हा रजिस्ट्रेशन किंवा आयडी हा तुमचा आधार नंबर असणार आहे, आणि तुम्ही जो काही पासवर्ड तयार केलेला आहे किंवा तुम्हाला त्यांच्याकडनं जो काही पासवर्ड मेसेजद्वारे प्राप्त झालेला आहे तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे. आता मित्रांनो, मी तुमच्यासाठी लॉग इन करून घेत आहे. आता मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीनं तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला तुमची सर्व माहिती संपादित करायची आहे. आता संपादित म्हणजे एडिट करायची आहे, म्हणजे भरायची आहे. जसं की तुम्हाला तुमचा उजव्या साईडला एडिट ऑप्शन दिसेल, म्हणजे संपादित करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्या समोर अशा पद्धतीनं आता मी इथं काही माहिती माझी अपलोड यापूर्वीच अपलोड केलेली आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला तुमची शैक्षणिक किंवा वैयक्तिक, सॉरी मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारेल. आता यापूर्वी आपण रजिस्ट्रेशन करताना ही सर्व माहिती आपण भरलेली होती. त्याच्यानंतर आता तुम्हाला इथं जी काही माहिती विचारलेली आहे किंवा ब्लँक असेल ती माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. आता मित्रांनो, इथं तुमचं नाव, त्यानंतर आडनाव, त्यानंतर आधार क्रमांक, तुमच्या वडिलांचं नाव, आईचं नाव, तुमचा पत्ता, पिनकोड नंबर आणि पत्रव्यवहाराचा पत्ता जर सेम असेल तर त्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि आता सेम नसेल तर पत्रव्यवहाराचा पत्ता देखील तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जन्मतारीख, तुमचं लिंग, तुम्ही विवाहित आहात का अविवाहित असेल ते तुम्हाला इथून निवडायचं आहे. तुमचा देश, राज्य, जिल्हा, तालुका, शहर,
म्हणजे तुमचं गाव, राष्ट्रीयत्व, धर्म, तुमचा जातीचा प्रवर्ग, जो काही एससी एसटी ओबीसी एनटी व्हीजीएटी ओपन मराठा जे काही असेल ते तुम्हाला इथं लिहायचे आहे. त्यानंतर तुमची पुढील पोट उपजात असेल ती देखील तुम्ही निवडू शकता. त्याच्यानंतर खाली तुमचा जो काही पॅन कार्ड असेल, त्यानंतर तुमची मातृभाषा, दूरध्वनी क्रमांक असेल तर टाकायचा आहे, भ्रमणध्वनी क्रमांक तुम्हाला आवश्यक आहे. आता मित्रांनो, इथं जे काही रेड कलर मध्ये स्टार केलेलं आहे ते सर्व माहिती तुम्हाला इथं भरायची आहे मित्रांनो, ती भरणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, ही सर्व माहिती भरल्यानंतर खाली सुधारणा या ऑप्शनवर क्लिक करायचं, म्हणजे आपली माहिती जतन होईल आणि सक्सेसफुली असं तुम्हाला मेसेज दाखवेल. आता यानंतर आपण शैक्षणिक माहिती यामध्ये सर्व माहिती आपण भरणार आहोत. आता शैक्षणिक माहिती भरत असताना तुमचे जे काही क्वालिफिकेशन झाले असेल ते सर्व क्वालिफिकेशन, म्हणजे इयत्ता 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन, जी काही माहिती तुमचं झालं असेल शैक्षणिक, ते सर्व माहिती तुम्हाला भरायचं आहे. आता जसं की इथं मी एसएससी एचएससी डिप्लोमा किंवा अन्य कोणती तुमची माहिती असेल, म्हणजे शैक्षणिक माहिती असेल, ती माहिती तिथून सिलेक्ट करून तुम्ही तुमची माहिती भरायची आहे. आता त्याच्या पुढं जो काही ऑप्शन असेल, म्हणजे स्ट्रीम, तुमची स्ट्रीम कोणती आहे, विभाग कोणता आहे, त्याच्यानंतर तुमचं विषय कोणता आहे, त्याचबरोबर तुम्हाला पडलेलं माध्यम, म्हणजे तुमचं कॉमर्सला कोणतं माध्यम होतं, इंग्लिश मधून होतं किंवा मराठीतून, किंवा 12वी मराठीतून झाली का इंग्लिश मधून झाली, ही सर्व माहिती तुम्हाला इथे विचारलेली आहे, ती माहिती संपूर्ण भरायची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, खाली जोडा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जोडा म्हणल्यानंतर तुमची भरलेली सर्व माहिती खाली तुम्हाला तक्त्यामध्ये दिसेल. त्याचबरोबर तुमचं शैक्षणिक सर्टिफिकेट, एज्युकेशनल सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेट देखील तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर व्होकेशनल सर्टिफिकेट, तुमच्याकडे कोणता कोर्स झाला असेल, व्यावसायिक कोर्स झाला असेल तर व्यावसायिक कोर्सचं सर्टिफिकेट देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आता जोडा म्हणल्यानंतर तुम्हाला जी काही शैक्षणिक माहिती तुम्ही जोडलेली आहे किंवा टाईप केलेली आहे ती अशा प्रकारे तुम्हाला खाली दिसून जाईल. तिथं जसं की शैक्षणिक अर्हता असेल, त्याचबरोबर जी काही तुमचा कोर्स असेल त्या कोर्सचं नाव, शिक्षण, त्यानंतर विषय, विषयातलं जर काही प्रावीण्य तुम्ही केलं असेल तर ती, त्याचबरोबर पात्रता स्थिती, म्हणजे कम्प्लीट झालं असेल किंवा परस्यूइंग झालं असेल, परस्यूइंग म्हणजे तुम्ही चालू शिक्षण घेत आहे अशी, त्याचबरोबर त्या जे काही पर्सेंटेज असेल ते पर्सेंटेज, त्याचबरोबर तुम्हाला पर्सेंटेज किती मिळाले, ही सर्व माहिती तुम्हाला इथं दाखवली जाईल. आता या जे काही उत्तीर्ण वर्ष असेल, टक्केवारी असेल, ही सर्व माहिती तुम्हाला दाखवली जाईल. ही माहिती जर तुमची चुकली असेल तर एडिटचा ऑप्शन तुम्हाला पुढे दिलेला आहे, त्या एडिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची एडिट माहिती करू शकता. ती सर्व माहिती तुम्ही अशा प्रकारे जतन करू शकताय. त्याचबरोबर खाली यायचंय, ही माहिती भरलेली आहे, ही माहिती सर्व माहिती चेक करायची आहे, व्यवस्थित भरली आहे का नाही याची चौकशी पाहायचं आहे. आणि खाल्यानंतर स्किल व्होकेशनल कोर्स डिटेल्स, यामध्ये तुम्ही तुमची एमएसआयटी झाली असेल तर ती एमएसआयटीची नोंद करू शकता. आता समोर दाखवलेल्या ऍड या बटनावर क्लिक करायचं आणि तुम्ही तुमची माहिती भरायची आहे. त्याचबरोबर पात्रता चाचणी तपशील, जर समजा तुमचं काही वेगळं झालं असेल तर त्यामध्ये ती माहिती तुम्ही भरू शकता. आणि सुधारणा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सुधारणा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला दुसरं पेज ओपन होईल. आता मित्रांनो, एकदा सेव्ह करत असताना सर्व शैक्षणिक माहिती व्यवस्थित भरली का नाही याची पाहणी करायची आहे. आणि पाहणी करून झाल्यानंतरच पुढच्या पेजवर तुम्हाला जायचं. सुधारणा म्हणजे काय, की तुम्ही भरलेली माहिती ही सर्व सेव्ह करायची आहे. आता कामाचा अनुभव तुम्हाला या ऑप्शनमध्ये यायचा आहे. कामाचा अनुभव आल्यानंतर, यापूर्वी मी अगोदरच माझी माहिती भरलेली आहे त्यामुळे इथं दाखवत आहे, तर तुम्हाला जो काही कामाचा अनुभव असेल, पूर्वी तुम्ही केलेल्या कामाचा, त्या कामाच्या अनुभवाची माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. वर्ष असेल किंवा कुठल्या संस्थेमध्ये तुम्ही काम केलं असेल किंवा तुमचं किती वर्षाचं तुम्ही तिथं होता, कधीपासून कुठेपर्यंत, ही सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला कामाचा अनुभव यामध्ये भरायची आहे. आता परत एकदा तुम्हाला सांगतो की कामाचा अनुभव यामध्ये काय काय भरायचंय, की एकूण तुमचे अनुभव किती आहेत इथं दाखवलं जाईल. अनुभव जोडा, द खाली पदनाम आणि तुम्हाला संस्थेचं नाव लिहायचं आहे. आता ही माहिती भरत असताना तुमच्याकडे अनुभव सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही ज्या संस्थेमध्ये काम केलेलं आहे किंवा ज्यापूर्वी तिथं काम केलेलं होतं त्याचं सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमचं पदनाम, ज्या हुद्द्यावर तुम्ही काम केलं होतं, ज्या संस्थेमध्ये काम केलं होतं, तिथला जिल्हा, जे काही करंट असेल, आता काम करत असेल तर करंट येणार, जेव्हा तुम्ही काम केलं नसेल तर पास्ट येणार आहे. त्याचबरोबर ही सर्व माहिती चालू आणि पर्यंत, कुठून कुठपर्यंत तुम्ही काम केलं, क्षेत्र, त्याच्यानंतर ही सगळं माहिती, अनुभवाचा प्रकार कोणता आहे, वार्षिक वेतन तुम्हाला किती दिलं जात होतं, आणि ही सर्व माहिती भरल्यानंतर खाली
जोडा या ऑप्शनवर क्लिक करायचं. जोडा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने टेबल तुम्हाला दाखवले आणि त्यानंतर सुधारणा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं. त्यानंतर इतर तपशीलमध्ये यायचंय. इतर तपशीलमध्ये तुम्हाला भाषा जी काही येते ती भाषा तुम्हाला इथं टिकमार्क करायची आहे. हिंदी मराठी इंग्लिश तुम्हाला बोलता येत असेल, लिहिता येत असेल, वाचता येत असेल, जे तुम्हाला येत असेल ते तुम्हाला टिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढं पुअर, जर समजा मराठी भाषा पुअर येत असेल तर पुअर व्हायचं आहे, हिंदी पुअर येत असेल तर पुअर येत, म्हणजे असे काही ऑप्शन दिलेले आहेत. त्या ऑप्शन मधला तुम्ही कोणताही एक पर्याय निवडायचा आहे. त्याच्यानंतर खाली आता इथं पर्याय दाखवले आहेत बघा, त्या तीनपैकी पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तुम्हाला जशी भाषा येते तशी तुम्ही पर्याय निवडायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुम्ही जर कापडगिरणी कामगार असेल तर येस म्हणायचं आहे, अन्यथा नाही म्हणायचं आहे. तर त्याच्याच बरोबर जर समजा तुमची आपल्या दारिद्र्यरेषेखालील असाल तर येस म्हणायचं आहे, अन्यथा नाही म्हणायचं आहे. जर तुमच्याकडे प्रकल्पग्रस्त तुम्ही दाखला काढला असेल तर प्रकल्पग्रस्त म्हणून तुम्ही इथं नोंद करू शकता. त्याचबरोबर भूकंपग्रस्त असाल तर भूकंपग्रस्त देखील तुम्ही असाल तर येस म्हणायचं आहे, अन्यथा नो म्हणायचं आहे. आता माहिती ही भरत असताना मित्रांनो, यापूर्वी ही जे काही तुम्ही येस म्हणत असाल तर त्याची कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर महाराष्ट्राचे रहिवासी असेल तर येस म्हणायचं आहे मित्रांनो, नाही म्हणायचं नाही. त्याबरोबर तुम्हाला काही डॉक्युमेंट इथं विचारलेले आहेत, जसं की SSC पास जी सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेट. शारीरिक विकलांग तुम्ही असेल तर येस म्हणायचं आहे, अन्यथा नो म्हणायचं आहे. पार्श्वभूमी वर्ग तुम्हाला इथून निवडायचं आहे. तुम्ही अंशकालीन उमेदवार असाल तर येस म्हणायचं, अन्यथा नो म्हणायचं. आता इथं सर्वात महत्वाची बातमी म्हणजे तुम्हाला माहिती भरायची की तुमचे बँक डिटेल्स, तुम्हाला डिटेल्स एकदम बरोबर भरायचे आहे. जसे की बँकेचं नाव तुम्हाला लिहायचं आहे, त्याच्यानंतर IFSC कोड तुम्हाला भरायचा आहे, बँक अकाउंट नंबर खाली भरायचा आहे आणि ब्रँच कोड. आता ब्रँच कोड हा जो IFSC कोड असतो त्याचे शेवटचे 4 अंक असतात आणि त्यानंतर तुम्हाला पासबुक किंवा चेक कॉपी तुम्हाला इथं अपलोड करायची आहे. अशा पद्धतीने ही सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला भरायची आहे. खाली आल्यानंतर परत सुधारणा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायची, म्हणजे तुमची माहिती तुम्हाला जतन करायची आहे. अशा पद्धतीने ही सर्व माहिती तुम्ही पुन्हा एकदा तपासून व्यवस्थित भरायची आहे. जर समजा काही चुकलं असेल तर तुम्ही एडिट करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं फोटो तुमचा अपलोड करायचा आहे आणि त्याचबरोबर रिझ्यूम तुम्हाला अपलोड करायचा आहे. रिझ्यूम तुम्हाला जर कसा बनवायचा असेल तर याची व्हिडिओ युट्यूबवर अवेलेबल आहे. त्याबरोबर युट्यूबवर तुम्ही ती व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा काही सेकंदात रिझ्यूम बनवू शकता. आता अशा पद्धतीने ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला माझे प्रोफाईल हा एक ऑप्शन दिसतो. त्या ऑप्शन खाली तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिसलेले आहे की शिफारस नोकरी आहे, जॉब CMYKPY ट्रेनिंग सर्च, हा जो काही ऑप्शन आहे 2 नंबरचा, त्या 2 नंबरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कारण इथूनच तुम्ही योजना दूतसाठी अप्लाय करत आहात, त्यामुळे ही जे आता तुम्हाला सांगणार ही माहिती व्यवस्थित ध्यानपूर्वक तुम्ही ऐकून घ्यावी. आता जो काही ट्रेनिंग सर्च ऑप्शन आहे, ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे एक तुम्हाला बार दिसतो, त्या बार वर तुम्हाला योजना दूत असं टाईप करायचं आहे. योजना दूत टाईप केल्यानंतर सर्च करायचं. सर्च केल्यानंतर तुम्हाला योजना दूत ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ही योजना चालू आहे त्या त्या जिल्ह्यांची तुम्हाला इथं माहिती दाखवली जाईल. आता मित्रांनो काही काही वेळेस काय होईल की योजना दूत टाईप केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दाखवला जाईल नाही, रिझल्ट नो फाउंड असेल म्हणेल किंवा डाटा नो फाउंड असेल म्हणेल. त्यामुळे जरास काय करायचं, वेट करायचं आहे. परत योजना दूत हे जे आहे हे तुम्ही इंग्लिश मधनं टाकायचं आहे. मी इथं मराठी मधनं टाकल्यामुळं त्यामुळे जरास आपल्याला सर्चला ते व्यवस्थित दाखवत नाही. तर परत एकदा मी आता योजना दूत जे आहे ते इंग्लिश मधून टाकतो. पहा मित्रांनो, इथं तुम्हाला इंग्लिश मध्ये योजना दूत असं टाईप करायचं आहे. योजना असं टाईप केल्यानंतर परत पुढे स्पेस मारायचं, स्पेस मारल्यानंतर परत तुम्हाला दूत DOTT असं टाईप करायचं आणि सर्च करायचं. सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं सर्च बार मध्येच दाखवत आहे बघा, योजना दूत पिंपरी, योजना दूत जे काही गाव असेल मल्टी टास्किंग ग्रामपंचायत योजना दूत. आता तुम्हाला अशा पद्धतीने खाली तुम्हाला बरेचशी ग्रामपंचायतीमध्ये ही ग्रामपंचायतीची नावे, जसं की गावाचं नाव तुम्हाला दाखवली. आता योजना दूत हे जे काय आहे, योजना दूत पिंपरी आहे बघा, त्यानंतर योजना दूत शिप्रे. अशा पद्धतीनं तुम्हाला इथं काय करायचं की त्याच्या पुढे अप्लाय नावाचा ऑप्शन दिलेला आहे. बघा मित्रांनो, प्रत्येक तुमचं जे काही गाव असेल किंवा तुम्ही ज्या गावामध्ये अर्ज किंवा नोकरी करणार असेल योजना दूत म्हणून, त्याच्या पुढे तुम्हाला अप्लाय नावाचं बटन दिसतं. त्या अप्लाय नावाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही अप्लाय करायचं आहे. आता परत एकदा तुम्हाला योजना दूत असं टाईप करतो आणि तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील ते पुढे टाकू शकताय. आता जसं की योजना दूत टाकलेलं आहे आणि तुमच्या जिल्ह्याचं जे काही नाव असेल ते, आता मी इथं कोल्हापूर असं टाकत आहे.
काय मी काय कोल्हापूरचा नाही, पण कोल्हापूर असं टाकतो की तुम्हाला दाखवण्यासाठी, आणि मग सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यातली जी काही गावं आहेत ती गावं ग्रामपंचायतीची नावे तुम्हाला त्या पद्धतीनं दाखवली जातील. आता मित्रांनो, काय काय वेळेस वेबसाईटला प्रॉब्लेम असतो, वेबसाईटला एरर असतो की तुम्ही भरलेली माहिती तुम्हाला दाखवत नाही, किंवा तुम्ही भरताना माहिती अडचण येते, किंवा लॉग इन करताना देखील तुम्हाला अडचण येते की तुम्ही लॉग इन करताना तुम्हाला तुमचं युजर आय डी पासवर्ड गलत आहे असं सांगतं किंवा स्थिती नाही. अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो आता इथं तुमची स्थिती तुम्ही पाहू शकता. तुम्ही अप्लाय केल्यानंतर आता तुम्ही इथं 3 नंबरचा जो ऑप्शन आहे की ट्रेनिंग अप्लाय स्टेटस, यामध्ये अप्लाय केल्यानंतर स्टेटस तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये योजना दूत म्हणून काम करू शकता. अशा पद्धतीनं हा फॉर्म भरायचा आहे, काळजीपूर्वक भरायचा आहे मित्रांनो. निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असेल तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर चला.